हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचे लाडू बनवायला शिकवणार आहे आणि हे ना स्पेसिफिक मुलांसाठी खूप छान आहेत खूप असे पौष्टिक आणि हेल्दी होतात त्यांच्यासाठी तर बघूयात आपण हे लाडू कसे करायचे हे आहेत मखाने आणि फुटाने एकत्र करून केलेले लाडू तर यासाठी मी साधारणतः हे राजभोगचा मखाना घेतलेला आहे तो साधारणतः अडीचशे ग्रॅम आहे आणि हे मखाणे आपल्याला काढायचे आहेत आणि तव्यामध्ये बारीक गॅसवर मस्त भाजून घ्यायचे आहेत ते एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मखाने भाजायला ठेवायचे आहेत आणि मखाणे बरोबर आपल्याला घ्यायचे आहेत साधारणतः मी हे दोनशे ग्रॅम फुटाणे घेतलेले आहेत फुटाणे आपल्याला साल्यासहित घ्यायचे आहेत साल काढायची गरज नाही ही सीडलेस खजूर आहे ती साधारण शंभर ग्राम मी घेतलेली आहे आणि मखाने भाजायचं माझं काम चालू आहे एका साईडला मी एका साईडला बारीक गॅसवर मखाने ठेवले आहेत मध्ये मध्ये मी चेक करते आहे ते जोपर्यंत आपल्याला इझिली हाताने तुटत नाही आहेत तोपर्यंत ते आपल्याला भाजायचे हे भाजायला साधारणतः आपल्याला प वीस मिनटं तरी लागतातच वीस ते पंचवीस मिनटं मंद आचेवर आपल्याला मखाने छान भाजून घ्यायचे आहेत मखाने भाजून झाले की मग आपल्याला हे सुद्धा एक हलकेसे गरम करायचे फुटाणे भाजायची खूप गरज नाही आहे पण हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आणि आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि त्याची बारीक पूड करून घेऊयात ही बघा फुटाण्यांची पूड तयार आहे सालीसहित फुटाणे मी घेतलेले आहेत आता हे भाजलेले मखानेसुद्धा आपण बारीक करून घेऊयात पांढरी शुभ्र अशी मखाण्याची पूड तयार होते त्यानंतर मी हे शंभर शंभर ग्रॅम काजू आणि बदाम घेतले आहेत त्याचीही पूड करून घेऊयात हे भाजायची गरज नाही आहे डायरेक्ट आपण त्याची पूड करायची आहे आणि हे सर्व मिश्रण आता मोठ्या भांड्यामध्ये घेऊन एकत्र करायचं आहे आता जी सीडलेस खजूर मी घेतलेली होती ती साधारणतः मी एक वाटी घेतलेली आहे आणि ती मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही सी खजूरसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करायची आहेत तुम्ही हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन्ही हातावर चोळून सर्व मिश्रणाला मी मि... म मिश्रणामध्ये ही मिक्स होईल अशी मिक्स करून घ्या ही खजूर आपल्याला या सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता मी साधारणतः दीड वाटी हे हे गूळ टाकलेलं आहे हे, हे गूळ पावडर आहे रेडीमेड ती मी घातलेली आहे आणि एक ते दीड वाटी साधारणतः मी आता तूप घेणार आहे तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या साधारणतः आपल्याला जर लाडू बांधायचे असतील तर लाडू बांधता आले पाहिजेत मी एक दीड वाटी तूप घालते आणि कधी कधी मी लाडू न बांधता हा भुगासुद्धा मुलांना खायला देते तरी मी तुम्हाला आज लाडू बांधून दाखवणार आहे तुम्ही वाटी चमच्यामध्ये सुद्धा हे असंच खायला दिलं तरी चालेल आणि तुम्ही याचे लाडू बांधले तरीही खूप छान होतात तर आज आपण असे मखाने आणि फुटाने एकत्र करून हे अतिशय पौष्टिक असे लाडू बनवलेले आहेत तर तुम्ही रोज मुलांना हे लाडू द्या त्यांच्यासाठी खूप छान आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या मुलांसाठी ही हेल्दी रेसिपी करून बघा थँक्यू